लोक म्हणत होते, लोकांची भावना होती, पण मला माहित होतं कोणाचं नेतृत्व येणार आहे, मला ते माहित होतं। आणि त्यांना माझ्या बापाचं स्वप्न काय होतं, भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री करणं। मी लालची नाहीये, मला सत्तेची लालसा नाहीये, मला खुर्ची पाहिजे नाही, मी असुरक्षित नाही, मला कोणाला संपन्न नेता हवाय, मी जिथे आहे तिथे आहे। त्यामुळे सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचे राजीनामे नामंजूर करत आहे। माझ्या डोळ्यातलं पाणी बघून तुम्ही असे वागलात तर तुमच्या डोळ्यात पाणी बघून मी कशी जगू? माझा ऐका, आज तुमचे सगळे दुःख माझ्या ओटी टाका, माझ्या चेहऱ्यावरचा हसू तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा। अरे किती लढाया लढलात तुम्ही माझ्यावर! एका रात्रीत मी भगवान गडाच्या पायथ्यावरून सावरगावला पोहोचले, भगवान बाबाच्या जन्मस्थळी। रात्री तुम्ही लाखोच्या संख्येने आलात रे, एका रात्रीत किती संघर्ष पेले आपण, पण आपला मूळ स्वभाव आहे तो आपली नीतिमत्ता, आपलं सामर्थ्य आणि आपला समर्पण। आणि माझं समर्पण फक्त आणि फक्त तुमच्याशी आहे। आज मी तुम्हाला आवाहन करते की आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठी इथे उभे आहोत। आणि धर्माचा जो व्यक्ती असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत असतो, आणि तो श्रीकृष्णाने केला, तो धर्माने केला, तो अर्जुनाने, भीम आणि अर्जुन आणि सगळे तुम्ही माझे महारथी आहात। आणि माझ्या वडिलांचा अंत्यविधी सगळ्यांना आठवत असेल, आपल्या बापाचा अंत्यविधी सगळ्यांना आठवत असेल, सगळ्या लोकांचा असंतोष ज्वाला बनून डोळ्यामधून प्रत्येकाकडे पाहत होता आणि दगडांचा वर्षाव लोकांनी केला, अगदी आमच्याही अंगावर केला। मुंडे साहेबांच्या चितेला अग्नी देताना मला लोक ढकलत होते, मी म्हणत होते अरे मला अग्नी देऊ द्या, लोक म्हणत होते ते तुमचे वडील नाही, ते आमचा बाप गेलाय। किती लोकांनी मुंडन केलं या महाराष्ट्रामध्ये, किती। आणि एक सांगू का, आपलं नातं असेल की तुम्ही मला न बोलताच मला तुमचं कळतं, तुम्ही का असे वागलात, तुम्ही का असे वागलात, कारण माझ्या डोळ्यात पाणी बघितलं। बरोबर आहे, माझ्या डोळ्यातलं पाणी बघून तुम्ही असे वागलात तर तुमच्या डोळ्यात पाणी बघून मी कशी जगू, कशी जगू? मी आमदारकीला पराभूत झाले याचा मला क्षणभर पण वाईट वाटत नाही, कारण महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून अनेक आमदार खासदारांना निवडून दिलंय। मग हे ऊस तोडणारा माणूस, मला एकाने सांगितलं मुंडे साहेब एकदा जिल्हा परिषदेला उमेदवार कोणाला द्यायचं, कोणाला द्यायचं, कोणाला द्यायचं, जिल्हा परिषदला उमेदवार कोणाला द्यायचं, तर उसातून शिवाजी अप्पा मुंडे आलेत का माहित नाही मला, शिवाजी अप्पांना उचलून आणलं आणि उसातून निवडणूक लढायला लावली। असं एक एक माणूस जोडलाय काय, असंच जाऊ द्यायचं का सगळं? उसाच्या पणातून आणून शेतात का मजुरी करणाऱ्या माणसाला उचलून सभापती बनवलंय, कुणाला सदस्य बनवलं, आमदार खा, सगळे रथी आहेत आपल्या बरोबर, पण तुमचं हे पद माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे प्रीतम दहीच्या मंत्रीपदापेक्षा। इथून पुढे कधी असा प्रयोग मला प्लीज करू नका, प्लीज, तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचे। तुम्ही जेव्हा मी जाते तिथे तुम्ही, मी माझ्या मार्केटचा सदस्य आहे, मला एवढा आनंद वाटतो, गरीब माणूस एक मार्केटचा सदस्य झाला। ही शक्ती क्षीण करायची नाही, वाढवायची आहे। मला तर महाराष्ट्रातून फोन आले, तुम्ही तर काही लोक इथे आले 7-8 हजार लोक, काही लोक रस्त्यातच अडवलेले आहेत, पण मला महाराष्ट्रातून फोन आले, आता जिल्ह्यात आम्हाला तुम्हाला बघायचंय। माता भगिनी सगळ्या, मी मांडलेला हा सगळा संसार मी मोडून जावा अशी इच्छा आहे तुमची, हा कुणाचा, कोणीतरी मला हाही प्रश्न विचारला की तरी म्हणे तुम्ही जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री हा डायलॉग म्हणल्यामुळे तुम्हाला सगळं अवघड गेले। मी म्हणलं एक तर स्वाभिमानाने राजकारण केलंय, संघर्ष यात्रा काढताना मला मुख्यमंत्री करायचा आहे भाजपचा हे म्हणलंय, मला व्हायचंय म्हणलं नाहीये। हे सगळं माझं निवडणूक झाल्यानंतर, भाजपचं सरकार आल्यानंतर या गोष्टी कशा बाहेर येतात, या लोक गोष्टी पेरल्या आहेत मला अवमानित करण्यासाठी, माझ्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी। मी काय म्हणलंय का, तर माझं रक्त काही काळं त्यांचं रक्त गोरं आहे का? कुणी म्हणते मला प्रधानमंत्री व्हायचं देशाचं, ते चालतं, ते चालतं का? मी काय म्हणायचं नाही, मी म्हणणार नाही कधी, मी म्हणणार नाही। माझ्या देशाचा सर्वोच्च प्रधानमंत्री, माझ्या देशाचा जगाचा मान वाढवणाऱ्या प्रधानमंत्र्यांनी मला कधी अपमानित केलं नाही,
माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी मला कधी अपमानित केलं नाहीये. माझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये कधीही मला त्यांनी कुठलाही प्रश्न विचारला नाही. मी सगळ्यांची साक्ष ठेवून सांगते, मला कधीही कुठलाही प्रश्न विचारला नाही. माझ्या पिढीची त्यांना जाणीव आहे असं मला वाटतं, असा मला विश्वास आहे. आणि नक्कीच मला भविष्यामध्ये यामध्ये तुम्हा सर्वांसकट न्याय हवाय. मला एकटीला न्याय नकोय. हे पाप सफल होऊ देऊ नका. आपण सगळेजण एका मुठीने राहू, भलेही दोन घास कमी खाऊ, भलेही कुठे जिथे आपल्याला त्याग करायचा तिथे त्याग करू, पण आपण जीवानी राहू, जीवानी नांदू. जे आपला सगळ्यात मोठी शक्ती आहे, ती शक्ती त्याच्यावर खूप आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि तुम्ही हे मला यशस्वी करून दाखवणार आहेत हा विश्वास आहे. त्यामुळे आता आपण आलात दोन घास खावा प्रेमानी. काही जिल्ह्यांना मी आज बोलवते, त्यांच्याशी पर्सनल चर्चा करते. जे काय त्यांना तुम्ही कुणाचे जीवाणू आहे? स्वतःच्याच ना. नाही, तुम्ही स्वतःच्या दावा ठोकून मी लहान नेता होत असते, मोठा नेता होत नाही. मोठा नेता त्याग करतो. मुंडे साहेबांनी जीवनामध्ये त्याग केला. मुंडे साहेबांनी रक्ताचा पाणी केला, हाडाची काळ केली, महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यात पक्ष वाढवला. मी सांगितलं की मुंडे साहेबांनी कोणत्या सत्तेच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी मला दिलं नाही, कोणीतरी म्हणलं. पंकजाताई ना पक्षाने जे दिलंय ते पंकजाताई लक्षात ठेवतील. हो, मी जरूर लक्षात ठेवेन.